राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू शकतात असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय आणि त्यावरून आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांसह निवडणूक आयोगावरती निशाणा साधला. आम्ही निवडणुका लावू असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतात तेव्हा निवडणूक आयोग काय करतं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आता पहिली लढाई तर महानगरपालिकेची येईल, कधी येईल माहित नाही, पण कदाचित ऑक्टोबर नोव्हेंबर जेव्हाही तेव्हा कोर्ट सांगेल जेव्हा येईल. पहिली लढाई महानगरपालिकेची आम्ही जिंकणार. पुणे महानगरपालिकेवर भाजपचाच आपला भगवा या ठिकाणी फडकवल्याशिवाय आम्ही, भाजप सेनेचा भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुळात हेच मी सांगतोय की एखादे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री जेव्हा सांगायला लागतात की आम्ही निवडणूक यावेळी लावू किंवा त्यावेळी लावू, मग नक्की आपलं जे एंटायरली कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशन आहे ते काय करत आहे आपल्या देशात, ते निवडणुका घेऊ देणार आहे की नाही, की लोकशाही अशीच मारून टाकणार आहे आमच्या राज्यात, हा एक प्रश्न उपस्थित होतो. राजकीय लोक कसे सांगू शकतात की निवडणुका कधी लावायच्या? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.